विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दोन अणुचाचण्या यशस्वी झाल्यानंतर आपला क्षेपणास्त्र विकास हा टप्पा सुरूच राहिला. 1988 पृथ्वी या क्षेपणास्त्राची आणि 1989 अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. जगाने भारताच्या आण्विक क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. सगळं जगाला माहीत झाले की भारताची अणुसर सज्जता किती प्रमाणात आहे. आपला भारत या सगळ्या गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण होत आला. ही दखल सगळ्या जगाने घेतली. आपल्या भारताचा विकास हा सुरूच होता. अशातच इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आपल्या भारताने हाती घेतला. त्यानुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, त्याला आपण DRDO असं म्हणतो, या संस्थेने क्षेपणास्त्र निर्मितीला सुरुवात केली आणि आपल्या भारताचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या सर्व गोष्टी साध्य झाल्या. DRDO म्हणजे काय? तर आपल्या भारत सरकारच्या संरक्षण विभागाअंतर्गत 1958 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ही स्थापन करण्यात आली. संरक्षणाची साधने, उपकरणे बनवणे हा या संस्थेचा उद्देश होता. 1983 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आणि क्षेपणास्त्रांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विकास केला. आता या क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये डॉक्टर कलाम यांचे फार मोठे योगदान आपल्याला दिसून येते. म्हणून आपण यांना मिसाईल मॅन असं सुद्धा आपण संबोधतो. बघा, याच संस्थेमार्फत पृथ्वी 1 हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र हे पायदळाकडे सोपवण्यात आले. तसेच पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र विकसित करून वायुदलाकडे सोपवण्यात आलं. तसंच पृथ्वी 3 हे क्षेपणास्त्र नौदलाकडे सोपवण्यात आलं. पृथ्वी क्षेपणास्त्राची 500 ते 1000 किलो आण्विक विस्फोटकं वाहून घेण्याची क्षमता होती. न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईलद्वारे 150 ते 300 किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला साधणं या पृथ्वी क्षेपणास्त्राला शक्य झालेलं आहे. तसंच चीन व पाकिस्तानला भारताच्या क्षेपणास्त्र निर्मितीची व आपल्या विकसित क्षेपणास्त्रांची कल्पना, याची आपल्या सामर्थ्याची कल्पना या सगळ्यांना यावी, भारताच्या सीमा सुरक्षित व्हाव्यात, तसेच आपण सर्व दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होऊ शकू, आपण आपली जी सीमा आहे ती आपण सुरक्षित ठेवू, यासाठी अग्नी 1 चाचणी घेण्यात आली. या अग्नी 1 सामरिक क्षेपणास्त्राचा पल्ला 700 किलोमीटर इतका वाढवण्यात आला आणि पुढे अग्नी 2 अग्नी 3 यांचीसुद्धा निर्मिती करण्यात आली. तसेच जमिनीवरून आकाशात मारा करण्यासाठी 1990 आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली. 30 किलोमीटर पल्ला आणि 720 किलो विस्फोटकं सुपरसोनिक वेगाने या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. शत्रूचं रणगाडं जर उडवायचं असेल, ते नष्ट करायचं असेल, तर फायर अँड फरगेट या स्वरूपाचं नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आलं आणि या क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करीदृष्ट्या अतिशय सुरक्षित झाला आणि या क्षेपणास्त्रांमुळे आपल्या सगळ्या सीमा या सुरक्षित झाल्या. आपले जे लष्कर आहे, लष्कराकडे अतिशय हे विकसित तंत्रज्ञान आल्यामुळे सगळ्या देशांना कल्पना झाली आणि आपल्या भारताची या विकसित देशांच्या लाईनीमध्ये आपली क्रमवारी ठरू लागली. धन्यवाद.